दरम्यान नारायण राणे यांचा आजवरचा राजकीय प्रवास कसा राहिलेला आहे, एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. 1968 साली म्हणजे वयाच्या 16व्या वर्षी नारायण राणेंनी शिवसेनेत प्रवेश केला. सुरुवातीला चेंबूरच्या शाखा प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्यावरती होती. 1985 ते 1990 या काळात ते नगरसेवक राहिले आणि बेस्टचे अध्यक्षही होते. 1990 ते 1995 नारायण राणे पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. 1991 छगन भुजबळांनी शिवसेना सोडली, त्यामुळे नारायण राणेंचं महत्व कमालीचं वाढलं. 1990 ते 1995 या काळात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून राणेंनी आपली कारकीर्द गाजवली. 1996 ते 1999 महसूल मंत्रीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. 1999 साली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी नारायण राणे विराजमान झाले. 2005 साली उद्धव ठाकरेंसोबत त्यांचे मतभेद झाले आणि राणेंनी शिवसेना सोडली. याच वर्षी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2005 सालीच मालवणमधनं विक्रमी मतांनी नारायण राणे विधानसभेवर निवडून गेले. महसूल मंत्रीपदी त्यांची आघाडी सरकारमध्ये नियुक्ती झाली. 2008 साली त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांविरोधात बंड पुकारलं. 2009 निवडणुकीनंतर त्यांची उद्योग मंत्री पदावरती घसरण झाली. 2014 साली त्यांचे पुत्र निलेश राणे यांच्या पराभवानंतर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा स्वीकारला गेला नाही तेव्हा मुख्यमंत्रीपदासाठी झुलवल्याच्या नाराजीमधनं त्यांनी पुन्हा एकदा आपला राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सादर केला.